आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळच्या दत्त भांडार आवारात मस्त बाजरीची भाकरी, देशी गाईचं दही आणि झणझणीत खरडा, लोकांनी झुणका भाकर विसरली. शिरोळ येथील दत्त भांडार आवार आणि झुणका भाकर हे जुनं समीकरण, पण आज एका नव्या समीकरणाला आरंभ झाला. उदगाव येथील श्री समर्थ महिला मंडळ आणि दत्तवाडे येथील अष्टविनायक बहुउद्देशीय संस्थेनं येथे एक चवदार थाळी विक्रीला ठेवली आहे आणि याला ग्राहकांची पसंती मिळाली आहे. अवघ्या 2 तासात 125 थाळ्या विक्री झाल्या आहेत. ही विक्री पाहून श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील पाहून थक्क झाले. 10 रुपयात मिळणारी थाळी चवीला खूप छान आहे. सौ पूजा पोवाडी, सौ रेशमा बर्मे यांनी हे खास नियोजन केलं आहे. महानकर न्यूजसाठी शिरोळच्या दत्तनगरहून मोहन जमादार. सर नमस्कार, माझे नाव पूजा किरण पोवाडी, मी दत्तवाडमध्ये राहते आणि माझी एक मैत्रीण आहे प्रतिभा उमेश कदम, ती उदगावमध्ये राहते आणि आम्ही दोघी जण मिळून एक संस्था रजिस्ट्रेशन केली आहे. 2 संस्था आहेत आपल्या, श्री अष्टविनायक बहुउद्देशीय सेवा संस्था आणि श्री समर्थ बहुउद्देशीय सेवा संस्था. यातून आपण बचत गट स्थापन करतो आहे. आज आमच्याकडे 500 बचत गट आम्ही स्थापन केलेले आहेत आणि बचत गटांचे लिंकेज आणि बचत गटांना वेगवेगळ्या माध्यमातून महिलांना म्हणजे बाहेर आणण्यासाठी आणि चूल आणि मूल हे नाही करता महिलांना जगाचा अनुभव येण्यासाठी आपण नवीन नवीन प्रोजेक्ट आसपास म्हणजे तयार करत आहोत. आणि यामध्येच आज आपण नवीन कन्सेप्ट मिळालेली आहे आम्हाला की बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी ही अशी एक पौष्टिक पदार्थ आहे की थंडीचा कडकामुळे उष्णतेची गरज असते आणि या बाजरीमधून आपल्याला चांगल्या प्रकारची उष्णता मिळते.